पोरा राडव कुठं चालला गाडीला? मरायचंय तर आवाज विहिरी विहिरी भरपूर आहेत तिकडं मरकी. अहो काय तरी काम आहे म्हणून अडवले तुम्हाला? ही असली पद्धत असते का? आवाज दे ना, थांबलो असतो ना मी. म्हणलं तुम्ही थांबणार नाही परत म्हणून आडवी घातली. कमी काय बँक लुटून पळून चाललोय का न थांबायला? बरं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. पद्धती बिद्धती शिकून घ्या जरा आधी वागायचे. बोल. थोडं महत्वाचं बोलायचं, रागवणार नाही ना? बोल आता. तुमच्या बहिणीने नाही सांगितलं तुम्हाला? काय तिलाच विचारा की एक काय काम आहे बाई याचं सांग. एक तर रस्त्यात आडवा आले. काय नाही, तू जाय घरी, आपण नंतर बोलू वाटलं तर. नंतर बोलू म्हणजे? नाही नाही काय असं ते बाया समोर बोल आणि जा घरी. म्हणजे तू ओळखते काय याला? नाही काही नाही, कॉलेज मधला आहे तो. अरे कॉलेज मधला आहे मग हिथं कशाला आडवा आलाय तू? अरे काय काम आहे तुमचं बोला पटकन. दादा तुम्हाला सांगू का? हा आम्ही दोघं एकमेकांवरती प्रेम करतो. म्हणजे ए तू ओळखती का याला? कॉलेज मधला आहे तो मित्र. आणि काय बोलतोय यो? नाही तसं काही नाही आहे. ए काही बोलतो का तू? काय म्हणली ते ऐकलं ना? चल निघा आता. आणि हे बघ परत आलं ना समोर थोबाड फोडीन तुझं इथंच. अगं असं कुठं असतं का आपण एवढी वचनं दिली एकमेकांना हे सगळं विसरायचं? अरे बाबा तिचं काय नाही म्हणते ती, कशाला डोकं खातोय तू? ती म्हणली का काय? काल बघितलेल्या मुलासाठी तुम्ही घेऊन चालला हिला. हे बघ आम्ही अजून काही लग्न ठरवलेलं नाही तिचं, पण ठरवणार आहे लवकरच लग्न करायचं आहे आम्हाला. आपण आम्ही किती दिवस रिलेशनमध्ये तिला विचारा की? अरे पण ती नाही म्हणतीन काय विचारा अजून. ए बाई नाही ना नक्की. बघ तुमच्या दबावाखाली नाही म्हणते ती. अरे माझा दबाव कशाचा? ए बाई बघ नाही म्हणते ती. गप असली म्हणजे कळतं का तुला? एकदा तोंडाने सांग तुझ्या नाही म्हणून. दादा आमचं एकमेकाहून प्रेम आहे, पण तुम्ही दुसरीकडे लग्न लावून देत आहे म्हणून मग मी याच्यापासून लांब जायचा निर्णय घेतला. अगं पण हे तुम्ही काही उद्योग करता का रे बाहेर? मला सांगता येत नाही का? चुकलं दादा माझं. अरे चुकलं नाही, त्याला कान फाडला असता मी आत्ता. म्हणजे माझंच तुझ्यावर जास्त विश्वास आहे म्हणायचं. मी एवढं भरोशाने त्याला म्हणतोय नाही नाही ही अशी नाही तसं नाही, तू शब्दांनी बोलली नाही मला. पण उद्या मी तुझं लग्न लावून दिलं असतं त्या पोराबरोबर, त्याचं आयुष्याचं वाटवळ, तुझ्या आयुष्याचं वाटवळ आणि ह्याच्या आयुष्याचं, तीन लोक बरबाद झाले असते तुझ्या एकट्याच्या चुकीमुळं. सांगायला काय होतं घरी तुम्हाला? हे बाबा ओरडतील मला. अरे बाबा ओरडतील आणि बाबा आता चांगलं म्हणतील का? म्हणूनच मी हा निर्णय घेतला होता याच्यापासून लांब जायचा आणि बाबांच्या सुखासाठी तिकडे लग्न करायचं. हा उद्या तुम्ही तिचं लग्न कोणत्या मुलासोबत केलं तिचं तिचं पटलं नाही आणि तिने परत मला फोन केला, तुमच्या इज्जतीचा परत नाही होणार आहे पंचनामा. ए माझ्या इज्जतीचं तू नको सांगू बरं का. पहिली गोष्ट मलाच हे पटत नाही आणि हे बघ तुमचं काय असं ना ते. आणि तू करतो काय रे? इंजिनियर आहे मी. इंजिनियर आहे, कामाला लागलाय कुठं? मग कुठं? मगरपट्ट्यात आय टी पार्कला. अरे मग तुझं सगळं चांगलं असलं तर मग कशाला असले उद्योग करतो रे तू? उद्योग कुठं गेले? प्रेम काय उद्योग असतो का? अरे प्रेम उद्योग नाही, पण हे घरी सांगायचं ना सरळ तुम्ही. आपण हिनेच अचानक पलटी मारले कसं काय घरी सांगायचं? अहो पलटी नाही दादा, लग्नाचं वय झालं की पोरगी पोरीला पोरगा बघावंच लागतो. आम्ही आमचं काम केलंय हे तुम्ही आधी सांगायचं ना. बरं घरी आला असता निदान आमच्या काय केलं असतं? आणि तू मी तर मित्रासारखा आहे तुझ्या, सगळ्या गोष्टी मला सांगते हे कलपून ठेवलं माझ्यापासून. दादा मला भीती वाटत होती. अरे भीती वाटते मी बघेन ना घरच्यांचं काय करायचं ते, तुला थोडाफार आहे का नाही डोक्याचा भाग? एक काम करतो मी आहे ना हिच्या वडिलांशी बोलून घेतो. हे बघा किती झालं तरी आमचे वडील घरातले मोठे ते निर्णय घेतात, आणि तू पण काय काळजी करू नको, मी तुझ्या बाजूनी बोलन आणि वडिलांना नीट समजून सांगतो पोरगा कसा आहे काय. अगं इंजिनियर आहे सगळं चांगलं, तुम्ही लपून का असले धंदे करता? हे असं करू सगळं आपण व्यवस्थित, कळलं का? मी माझ्या घरच्यांना घेऊन येतो तुमच्याकडं. हा घरच्यांना सांग आधी सगळी परिस्थिती खरी. चालतंय. हा घरचे काय म्हणले तर मला सांग, मी येतो घरी बोलायला तुझ्या. काय तुम्ही काय करता काय नाही याचं नेम नाही. आणि परत आहे ना आता परत कशाला? एकदाच लग्न करता तुम्ही, जाऊ द्या. हा बसा आता झालं ना मनासारखं तुमच्या. आता बापासमोर तोंडूच कटू नका, नाही तर माझ्या आधी तिथं सांगता. मी बोलतो व्यवस्थित, सांगतो ओळखीचा आहे माझ्या मित्राचा आहे लांबच्या पाहुण्यातला आहे कोणतरी काय. चालेल
हा आणि ये ना पहिली गोष्ट, हे घरी येणा मोठ्या भावाला नाही तर आईला नाही तर मित्रासारखं असं तर बापाला सांगावं, पण सांगून उद्योग करायचे असले. चुकलं दादा आता. हा सगळं झालं म्हणा चुकलं. चला इंजिनियर साहेब या. दादा तुमचा आदर वाटतो बरं का. हा एक्सेप्ट केलं. अरे जा बाबा असले कुठे आम्ही सांभाळायचे असते बघ. चला त्यामुळे घरी सांगायचं असतं आधी. ठीक आहे जातो आपण बोलू नंतर. बाय. मेसेज कर मला. हो अजून मेसेजच करायचा आहे का आता सुधरा. काय गे. हा अरे नशीब इंजिनियर आहे म्हणून नाही तर मला कुठल्याच अँगलनी पटलं नाही. चांगलं आहे का पोरग पण गाडे बिडे आडवं घालते असे. नाही त्याला राग आला होता म्हणून नाही तर चांगला आहे मुलगा. काय तुमची चॉईस उग खैर बांड बघते कुणीकडे चलतय कुणीकडे ह्या आईचं खेळमेवानी बी. चला आता.